ॲक्च्युली मी प्रेग्नंट नसून माझं कॅरेक्टर प्रेग्नंट आहे, जया प्रेग्नंट आहे, तेव्हा त्यांनी तेच प्रेम जयावरही दाखवलं याचा मला आनंद आहे. आणि आता मी परत प्रेग्नंट आहे. सो असं ग्राफ छान वाटला मला, किल्लामध्ये एक आई आहे, गलीबॉयमध्ये वेगळी आई, आणि आता परत प्रेग्नंट पण आहे. सो असे मागे पुढे जे होतं ते मला खूप छान वाटतं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. वंडर वुमन या चित्रपटाचं निमित्त आहे आणि वंडरफुल ऍक्ट्रेस आणि ओटीटी क्वीन म्हणूयात आपण तिला, अमृता सुभाष आहे माझ्यासोबत. हाय अमृता, कशी आहेस? लेट्स समोर खूप खूप स्वागत. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप मजा वाटते की ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. तुला कसा वाटला ट्रेलर? मला खूप, मी आधी तुला सांगितलं इंटरव्ह्यूच्या आधी की खूप इंटरेस्टिंग वाटतात सगळेच कॅरेक्टर आणि एस्पेशली तुझं कॅरेक्टर. म्हणजे कोणत्याही भूमिकेला तू एक तुझा एक वेगळं स्वरूप देऊन त्याला आणखीन छान खुलवतेस आणि ते या भूमिकेतही जाणवते. तुला कसं वाटलं जया बनून ते सांग ना मला. मला खूप छान वाटलं कारण मला अंजली मेननबरोबर काम करायचं होतं आणि मी बँगलोर डेज आणि कुडे ही दोन्ही चित्रपट तिचे पाहिले होते आणि मला असं वाटलं पण मला तर मल्याळम येत नाही, मी कसं काम करणार तिच्याबरोबर. पण मी तिला फोन केला तर ती, मी तिला म्हटलं मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे कसं काय, तर ती म्हणाली बघूया आयुष्य आणेल काहीतरी, रस्ता काढेल आयुष्य. आणि आयुष्याने रस्ता काढला, वाट दाखवली आम्हाला की हा सब्जेक्ट, हा विषय तिच्या मनात आला ज्याच्यामध्ये जया ही साताऱ्याची आहे. या साही बायका वेगवेगळ्या रिजनच्या दाखवल्यात, म्हणजे एक बंगलोरची, कन्नड, तमिळ, मल्याळम, त्याच्यानंतर अनेक भाषेमधल्या दाखवले की मल्याळम आहे आणि मी मराठी ऑफकोर्स. सो या वेगवेगळ्या रिजनच्या बायका या केरळच्या या प्रेग्नन्सी क्लासेसमध्ये जातात आणि त्या प्रत्येक बाईची वेगळी वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्येक बाईचा मातृत्वाचा प्रवास हा वेगवेगळा असतो आणि युनिक असतो. सो त्या प्रवासात ती बाई आपापल्या बाजूनी कशी उभी राहते ह्याची ही गोष्ट आपल्याला म्हणता येईल साधारण. तर फार सुंदर ती संहिता होती आणि मला नेहमी संहिताच डिसाईड करते की मी ते करेन की नाही. आणि अर्थातच अंजली मेनन खूप मोठं नाव आहे साऊथचं आणि खूप जणं तिच्यावर प्रेम करतात आणि ती खरंच माणूस म्हणूनही फार फार छान आहे. सो तिच्याबरोबर काम करायला मिळालं म्हणून आभारी आहे खूप आयुष्याची. हा, तू सांगितलं तसं फिल्मचा थॉट फार अप्रतिम आहे आणि तो त्या पद्धतीने बघूच आम्ही की कशा पद्धतीने मांडण्यात आलेला आहे, सुंदर झालेला आहे. पण तुम्ही चित्रपटाच्या प्रमोशन आधी खूप असं छान सोशल मीडियावर पोस्ट वगैरे केलं आणि ते तुला बरेच मेसेज आले असतील ना अमृता, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे. आणि कारण काय झालं, संदेशच माझा नवराच या फिल्ममध्ये पण माझा नवरा असल्यामुळे लोकांचा गैरसमज झाला खरा. आणि मला फार बरं वाटलंय पाहून की लोक किती प्रेम करतात आणि लोक म्हणाले आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. पण नंतर जेव्हा त्यांना कळलं की ॲक्च्युली मी प्रेग्नंट नसून माझं कॅरेक्टर प्रेग्नंट आहे, जया प्रेग्नंट आहे, तेव्हा त्यांनी तेच प्रेम जयावरही दाखवलं याचा मला आनंद आहे. आणि त्याच्यामुळे खूप अशा वेळांना खूप बरं वाटतं की लोक कुटुंबातले एक सदस्य म्हणून तुम्हाला आपलंसं करतात याचा खूप खूप मला आनंद वाटला. जया कशी आहे त्याबद्दल सांग ना. खूप छान वाटते तिला बघून आणि तिचे संवाद असतील ह्याच्यातले आणि त्या सगळ्या गोष्टी. जया ही, तिला उशीर झालाय मातृत्वाची वाट चालायला, काय कारणाने झालंय तुम्हाला चित्रपटात कळेल. त्याच्यामुळे घाबरलेली आहे. मातृत्व हे आपण फक्त म्हणतो फक्त ग्लॅमरस नाही आहे, फक्त मज्जा आनंद असं नाही आहे, एक अवघड रस्ता असतो. भीती वाटते त्या बाईला खूप, त्या भीती खूप तिला वाटते आहे तिच्या परिस्थितीमुळे. आणि पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहे, इंग्लिश कळत नाही, थोडी गावातली अशी, त्याच्यामुळे नुसतं आपलं निरीक्षण करून लोकांचं काय बोलतात बघून बघून काहीतरी शिकायचा प्रयत्न करते. त्यामुळे असं स्वतःविषयी कॉन्फिडन्स नाही अजिबात तिला, अशी ती व्यक्तिरेखा आहे सुरुवातीला. पण जेव्हा तिला प्रेम मिळतं तेव्हा खरंच काय होतं बाबा तिचं हे आपल्याला चित्रपटातच कळेल. आणि त्यामुळे ती साकारणं हा एक वेगळा एक आर्क होता तिच्या व्यक्तिरेखेला पूर्ण चित्रपटात आणि ते फार अनोखं होतं. विविध रंग आहेत विविध कॅरेक्टर्सचे आणि ते आम्ही अनुभवू, पण संदेश यांचं या चित्रपटात असणं आणि ते दोघं तुम्ही ते केमिस्ट्री ते त्याबद्दल सांगा. संदेश हा इतका, मला त्याला लेखन आवडतं खरं तर, मला असं वाटतं तो इतका अप्रतिम अभिनेता आहे. मी त्याच्या प्रेमात पडले त्याचा अभिनय बघून, मी म्हणजे त्याला पहिल्यांदा स्टेजवर पाहिलं, पण त्याला स्वतःला जास्त लिहायला आवडतं म्हणजे मला त्याचं लेख. आणि खरं म्हणायचं तर, खरं सांगायचं तर सगळे मला म्हणतात त्याला लिहू दे कारण आज नवीन लिहिणारे लेखक कमी होत चाललेले आहेत, अभिनेते काय आहेत पण असं. पण अर्थात हॅव्हिंग सेड दॅट, तो ज्या ताकदीचा अभिनेता आहे त्याच्याबरोबर काम करायला मला नेहमी आवडतं. आणि ती आम्हाला
हिंदी प्रोजेक्टमध्ये ती संधी पहिल्यांदाच मिळाली. मराठीत आम्ही पुनश्च हनीमून नाटक केलेलं आहे किंवा अनेक बाकी पण प्रोजेक्ट्स काही एकत्र केले, परंतु एकमेकांसमोर नवरा बायको म्हणून वेगवेगळ्या रंगाची नाती अनुभवायला मिळते. नवरा बायकोचे सुद्धा किती रंग असू शकतात. म्हणजे पुनश्च हनीमूनमध्ये ते मूल नसलेलं कपल आहे, ह्याच्यामध्ये ते तर प्रेग्नंट आहेत. आणि मला इतकी गंमत वाटली, म्हणजे मी गली बॉयमध्ये एक आई म्हणून सुरुवात केली आणि आता मी परत प्रेग्नंट आहे. सो असा ग्राफ छान वाटला मला. किल्लामध्ये एक आई आहे, गली बॉयमध्ये वेगळी आई आणि आता परत प्रेग्नंट पण आहे. सो असे मागे पुढे जे होत आहे ते मला खूप छान वाटतं. म्हणजे गली बॉय असेल हिंदीसाठी करणं किंवा OTT मध्ये विविध बॉम्बे बेगम्स असेल किंवा साजभो वचार, ते पण खूप इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी झाल्या. पण या सगळ्या OTT मध्ये एक्सप्लोअर करत असताना काय वाटतं, आणखीन काय करावं असं वाटतं अमृताला? मला एवढंच वाटतं की आधी जे झालं ते पुढे होऊ नये. नाविन्य मला सतत पाहिजे, त्यामुळे मग मी ऑन द टोज राहीन. मला तेच ते नाही करायचं आणि ते माझं नेहमीच आयुष्याकडे मागणं राहिलं की मला नवीन द्या, नवीन द्या, नवीन द्या. सो मला असं लक्षात आलं, गेले काही दिवस जरी अशिक्षित बाईचे रोल असले तरी त्याच्यात सुद्धा इतके रंग मला अनुभवायला मिळाले. सासबहूमधली अशिक्षित बाई आणि ही अशिक्षित बाई यांच्यात फरक आहे, कारण प्रत्येक मन एक ते वेगवेगळं असणं आणि त्यामुळे तेच ते न होणं. हॅव्हिंग सेड दॅट, मला धमाका करायला अजून वेगळी मजा आली. यु नो की ते बॉस ती जी होती. सो तसं वेगवेगळं करायला मिळत राहू देत. तसं मग आता मला असं वाटतं की मला एक ॲक्शन हिरोईन मिळू देत, किंवा मला प्रोटॅगॉनिस्ट करायचं होतं जे सासबहूमुळे होऊ शकलं. आणि मी ऋणी आहे आयुष्याची, की आयुष्याच्या या वयाला सुद्धा आपण हिंदीत एक प्रोटॅगॉनिस्टचं रोल मिळणं हे OTT मुळे शक्य होत आहे. सो आय एम ग्रेटफुल टू द OTT चळवळ जी होते आहे भारतात, त्यासाठी मी ऋणी आहे. शेवटचा प्रश्न असा की या जयाचा जो प्रवास आहे मदरहूड होण्यापर्यंतचा, तो प्रवास तू कसा अनुभवलेला असतं त्यावर? मला त्याच्यासाठी रिबा नावाची एक अंजली मेननची मैत्रीण आहे, तिने मदत केली. रिबानी स्वतः नॅचरल बर्दिंगवरती खूप काम केलेलं आहे. तिने अनेक बायकांना त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये साथ दिलेली आहे आणि स्वतःही तिने स्वतःच्याही तिला जे बाळ झालं ते नॅचरल, आता तिची मुलगी मोठी आहे. सो रिबानी मला अनेक स्त्रियांच्या उदाहरणांवरनं ह्या प्रोसेसमधनं नेलं की काय असतं बाई. कारण मी स्वतः आई नसत, बायोलॉजिकल आई. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही आई आहे जन्मतःच, बिकॉज मातृत्वाची भावना ही असणंही मी आई म्हणते. परंतु मी मुलाला जन्म दिलेला नसल्यामुळे मला तो अभ्यास करावा लागला आणि त्याच्यासाठी मला रिबाची खूप मदत झाली की या महिन्यात नेमके काय लक्षणं असतात, मग त्या महिन्यात काय होतं. सो ती म्हणाली प्रत्येक बाईचा प्रवास जरी वेगळा असला तरी ती लक्षणं मी समजून घेतली आणि त्यामुळे मग त्या अभ्यासाचा मला उपयोग झाला. एकीकडे OTT हिंदी मराठी प्रोजेक्ट्स आणि नाटक सातत्याने तेही बाजूला सुरू असतं, पण पुनश्च हनीमूनला मिळणारा जो उत्तम प्रतिसाद आहे आणि आणखीन प्रयोग जो होणार आहे त्याबद्दल. हो, उद्या आणि परवा पृथ्वीला आम्ही प्रयोग करतो हिंदीमध्ये. अनेक चांगले दिग्दर्शक येणार आहेत, विद्या पण म्हणाली आहे बालन किती येणार आहे. सो मला बरं वाटलं की हिंदीतलेही अनेक कलाकार आम्हाला आमच्या नाटकाला उचलून धरत आहेत, याचा खूप आनंद आहे. मराठीत पुण्यात वगैरे पण खूप उचलून धरलं लोकांनी नाटक आणि मायबाप प्रेक्षकांचं प्रेम या वर काही मला अनमोल वाटत नाही. आणि नाटकात कसं लाईव्ह ते मिळतो तो आनंद, त्यामुळे मी खूप खुश आहे. या जयाच्या भूमिकेसाठी, वंडर वुमनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जे काही प्रोजेक्ट्स असतील त्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.